अनेक जन वाढदिवसाला वारेमाप खर्च करतात परंतु वाढदिवसासाठी होणारा अनावश्यक खर्च टाळून कोपरगाव शहरातील आक्सा ग्रुपचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ पठाण यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहे तसेच मंदिराच्या व इतर धार्मिक स्थळाच्या बांधकामासाठी आर्थिक मदत करून हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडवले आहे अल्ताफ पठाण यांचे शहरातील इंदिरानगर भागात सामाजिक कार्य मोठे आहे इंदिरानगर भागात त्यांच्या कार्यामुळे तेथील नागरिकांनी अल्ताफ पठाण यांना पसंती दिल्याचे चित्र दिसते दरवर्षी ते आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करतात कुठलीही फटाक्यांची आतिषबाजी डीजे नाचगाणे न करता नागरिकांशी संलग्न राहून त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम या माध्यमातून करत आहे तसेच याही वर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने इंदिरानगर भागातील सप्तशृंगी देवीचे मंदिर खूप जुने असल्याने त्याच्या नूतनीकरणासाठी त्यांनी मोठी आर्थिक मदत करून हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडवत इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे सध्या कडाक्याची थंडी पडत आहे निराधार गरजू लोकांना अल्ताफ पठाण यांनी रविवारी सकाळी स्वतः फिरून ब्लँकेट वाटप करून स्तुत्य उपक्रम राबविला आहे त्यानंतर शहरातील इंद्रानगर भागात धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना मिठाई वाटप केले तसेच जगातून कोरोना नष्ट व्हावे व तालुक्याचे युवा नेते विवेक कोल्हे हे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे व उत्तम आरोग्य त्यांना लाभावे यासाठी ला दुवा केली त्यानंतर शहरातील श्री जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना फळे बिस्किटे वाटप करून रुग्णांबद्दल व निराधार लोकांबद्दल सामाजिक बांधिलकी जोपासली आहे रविवारी संध्याकाळी इंदिरानगर भागात अत्यंत साध्या पद्धतीने अल्ताफ पठाण यांचा वाढदिवस साजरा झालाय यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर महिला भगिनींनी त्यांचे औक्षण केले सदर उपक्रमासाठी अक्सा ग्रुपचे सदस्य अखिल मेहंदी लकी शेख सागर आहेर अमोल ससाने परवेश शेख फिरोज कच्छी हरीश खरे दीपक पगारे मोविन शेख पिंटू शेजूर तसेच शाहनवाज शहा आदींनी परिश्रम घेतले आहे अल्ताफ पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून अनेक नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे आज इंद्रनगर भागातील आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते अल्ताफबाई पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलला रुग्णांना वाटप करण्यात आले प्रत्येक वेळेस कोणत्याही अडचणीचे काळ असो ते समाजाच्या मागे उभे राहतात कोविडची परिस्थिती असो किंवा गोदावरी नदीला आलेला पूर असो प्रत्येक वेळेस ते समाजासाठी हजर असतात आजही त्यांनी वायफाट खर्चाला फाटा देऊन इथं रुग्णांना वाटप करण्याचा निर्णय घेतला त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जे आम्हाला मदत केली किंवा जे दिवसभरात त्यांनी उपक्रम किंवा कार्यक्रम घेतले त्याबद्दल आम्हाला खरंच अभिमान वाटतो आणि आनंदही वाटतो आज मी बघितले त्यांचे कार्यक्रम त्यांनी त्यांचा वाढदिवस कशाप्रकारे गरिबापासून तर मंदिरापर्यंत जे राबवले ते खरंच कौतुक करण्यासारखे आहे अ अक्षरश म्हणून मी आमच्या गल्लीतल्या इंदिरानगरमार्फत आणि आमच्या गल्लीमार्फत त्यांचे खूप खूप आभार मानते सगळ्यात मोठे म्हणजे जे आमच्या मंदिराचे सप्तशिव माताचे मंदिराचे काम रखडलेले ज्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही आणि ते स्वतः पुढे येऊन आम्हाला त्यांनी आमची विचारलं तुमची काय आहे का नाही म्हणजे मनापासून इच्छा आणि एका रात्रीत त्यांनी हा डिसिजन घेतला तो खरंच कौतुक करण्यासारखा आहे भेपाठान यांनी आज रोजी हो जे गरजू लोक आहे जे फुटपाथवर झोपतात बसस्टँडवर झोपतात रोडवर झोपतात अशांना अंगावर घ्यायला काही नसतं कपडे वगैरे नसतात त्यांच्यासाठी वाढदिवसानिमित्त ग्रुपच्या वतीने ब्लँकेटचे वाटप केले आणि आज इंद्रानगर परिसरात आई सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांनी मदतीचा हात वाढवलेला आहे अक्षर ग्रुपच्या वतीने आज आमचे ग्रुपचे अध्यक्ष अल्ताफभाई पठाण यांचा आम्ही अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला आम्ही आज सकाळी खंडोबा मंदिर साईबाबा कॉर्नर या ठिकाणी गरजू लोकांना ब्लँकेट वाटप कार्यक्रम केला आम्ही आमचे युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हे यांना यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला त्यात प्रार्थना केली अल्लाकडे दुवा के केली की ते लवकरात लवकर बरे व्हावे त्याच्यानंतर एच जी एस हॉस्पिटलमध्ये आम्ही त्या ठिकाणी फळफ्रूट वाटप कार्यक्रम केला त्याच्यानंतर आमच्या के इंदिरानगर भागामध्ये अगदी छोटासा मंदिर त्या ठिकाणी खड्ड्यात गेलेला होता पावसाचं पाणी कमरे इतकं त्या मंदिरात तुंबत होतो त्या ठिकाणी आम्ही मंदिराच्या कामाला त्या ठिकाणी अल्ता बहिणी आर्थिक मदत देऊन अक्षा ग्रुपच्या माध्यमातून त्या कामालाही सुरुवात केली आणि आम्ही त्या मंदिराच्या कामाला सुरुवात करून एक समानतेचा संदेश समानतेचा संदेश देऊन हिंदू मुस्लिम एकोपाने नांदावे या भागामध्ये हा संदेश आम्ही त्या ठिकाणी दिला आणि अशा सा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आम्ही आज वाढदिवस साजरा केला